केंद्र सरकारकडून मॉडेल टेनन्सी कायदा अर्थात आदर्श भाडे कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कायद्याचा मसुदा पाठवण्यात येणार आहे. आदर्श भाडे कायद्यात कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत याबाबत सविस्तर जाणून घेऊ. आदर्श भाडे कायद्यामध्ये जिल्हा स्तरावर भाडे प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाल्यास कोणताही पक्ष भाडे प्राधिकरणाकडे जाऊ शकतो. भाडे प्राधिकरणाच्या निर्णयावर कोणताही एक पक्ष नाराज असेल तर तो भाडे न्यायालयात किंवा न्यायाधिकरणाकडे तोडग्यासाठी अपील करू शकतो. भाडेवादा संबंधातील प्रकरणाबाबत भाडे प्राधिकरणाला 60 दिवसांच्या आत निर्णय द्यावा लागेल. नवीन भाडेकरू कायदा घरमालकांना संरक्षण देणार आहे, त्यामुळे भाडेकरू घर ताब्यात घेईल ही भीती आता घरमालकांना नसेल. तर घरमालकांनी करारानुसार भाडेकरूला आगाऊ सूचना दिली, त्यानंतर करार संपल्यास भाडेकरूंना जागा रिकामी करून द्यावी लागणार आहे. अन्यथा घरमालक पुढील 2 महिन्यांसाठी भाडे दुप्पट आणि त्यानंतर 4 पट वाढवू शकणार आहे. भाडेकरूंना घरमालकाच्या परवानगीशिवाय दुसऱ्या व्यक्तीस भाग किंवा इतर मालमत्ता देण्यास मनाई करण्यात आली आहे. कायद्याने भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेसंदर्भात सुरक्षा ठेवीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सध्या ही मर्यादा शहरांनुसार भिन्न असून निवासी मालमत्तेसाठी जास्तीत जास्त भाडे सुरक्षा 2 महिन्यांची ठेव, तर अनिवासी मालमत्तेसाठी जास्तीत जास्त 6 महिन्यांची ठेव असू शकते.